अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी मतदानास सुरुवात झाली. उन्हाचा ताप टाळण्यासाठी सकाळी सकाळी मतदान केंद्रावर गेलेल्या मतदारांना अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्यानं ताटकळत रांगेत उभं राहावं लागलं. यामुळे अनेक जण मतदान न करताच माघारी परतल्याचं चित्र दिसून आलं. मतदारसंघात तब्बल 396 यंत्रे बंद पडल्यानं काही बदलली तर अनेक दुरुस्त करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे आमदार संग्राम जगताप यांच्या बनपिंपरी या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 174 मध्ये असणाऱ्या मशीनचा बिघाड झाल्यानं संग्राम जगताप यांच्या नावासमोरील बटणच दबत नसल्याच्या घटनेमुळे निवडणूक अधिकारी यांची चांगलीच धावपळ उडाली होती. तब्बल 2 तास मशीन बंद असल्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली गेली तर रुईखेर येथेही घड्याळाला मतदान केल्यानंतर मशीनचे बटन दाबले जात नव्हते, त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली गेली. कर्जत तालुक्यात राशीन मतदान केंद्रावर मशीन बंद पडलं. सुरुवातीला 8 मते पडल्यानंतर 9वं मतदान सुरू असतानाच मशीन बंद झालं, त्यामुळे मतदान केंद्राबाहेर लोकांच्या रांगाच लागल्या होत्या. यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांचा हिरमोड होताना दिसला. मतदान यंत्रे बंद पडण्याच्या प्रक्रियेमुळे अधिकारी आणि मतदारांनाही चांगलाच मनस्ताप सहन करावा लागलाय. जुनी मतदान यंत्रे वापरले असल्यामुळेच वारंवार बिघाड होत असावा, तसेच उष्णतेमुळे ही तंत्रे बिघाड होऊ शकतो असं निवडणूक सूत्रांनी सांगितलंय. मला सकाळी लवकर मतदान करायचं होतं, भारताचं होतं, त्यामुळे आम्ही 7:30 आम्ही बूथवर गेलो. त्यावेळेस आम्ही ज्या मतदान करायला गेलो तर माझ्या अगोदर जो मतदान करायला गेला होता त्याला ते बटन दबतच नव्हतं, लाल लाईट लागत नव्हती, काय नाही, तो जरा आडण होता, तो खूप आदबला, त्याला काय समजेना, मग जोरात दाबायला नंतर दाबलं. नंतर मी मतदान करायला गेलो त्यावेळेस पण तसं व्हायला लागलं. त्यावेळेस मग मी अधिकाऱ्याला तक्रार केली की असं एकदम दबत नाही, एकदम काहीतरी चूक आहे, मशीनमध्ये चूक आहे, बळच दाबलं तर ते तेव्हा दबलं गेलं. त्याच्यानंतर मग अधिकाऱ्याला तक्रार केल्यानंतर त्यांनी सुधारण्याचा प्रयत्न केला, पण 1 तास आमचं मतदान पूर्ण बंद होतं ना, वेळ वाया गेली आमच्या गावची मतदानाची. ती सकाळी ज्यावेळेस हे म्हणजे ज्यावेळेस चालू होतं म्हणजे चेक करणं वगैरे त्या टायमाला त्यावेळेस मी स्वतःचे दोष मी माझ्या हाताने ते बटन दाबित होतो. तर ज्यावेळेस 3 नंबरचं बटन मी यायचं नेमकं योगा असेल किंवा काय असेल तसं मी तसं काय म्हणू शकत नाही, पण नेमकं 3 नंबरचं बटन दाबत नव्हतं, कारण ते पूर्णपणे जे जे साठ बाकी सगळे बटन दाबायचे, बाकी सगळे बटनं अगदी सहज असं जे दबत होते, पण ते बटन आहे ना ते बटन दबतच नव्हतं. मी त्यावेळेस त्यांना त्या बोललो, तर नंतर आम्ही परत त्यांनी ते 2-3 वेळेस प्रयत्न केल्यानंतर ते परत दबलं गेलं. मग आम्ही काही वेळेस मतदान झालं बी आमचं करून घेतलं काही, पण नंतर त्याच विशिष्ट आमच्या जो आता थोडक्यात सांगायचा आमचा जो उमेदवार आहे त्याच्या पुढच्या बटनाचाच प्रॉब्लेम असायचा. आणि हे खरं आहे, हे म्हणजे काय म्हणजे असं निष्कारण पोड्या सोडायचं किंवा काय म्हणजे फेक काय ती फेक न्यूज असला काय प्रकार नाही, हा अगदी खरी गोष्ट आणि वस्तुस्थिती. त्याच्या जवळजवळ 6-7 वर्षे लोक थांबले होते, त्यात महिला होत्या, म्हातारे होते, त्याच्या पुढे वेळ गेला. नंतर ते आले, त्यांनी दुसऱ्या मशीन बसवल्या, चालू झालं, नंतर व्यवस्थित झालं, तो भाग वेगळा. पण बरं का, पण एक तास जरी वाया गेला तरी हरकत नाही, पण विशिष्ट चिन्हापूरचं बटन का दबत नव्हतं, कोणतं घराचं बटन दबत नव्हतं, घराच्या मशीन म्हणजे घराचं बटन जे दबत त्या समोर जे होतं तेच बटन दबत नव्हतं. हे प्रसिद्धी करताना किंवा काय नाही किंवा कोणा आरोप नाही करायचे, पण ही वस्तुस्थिती असं व्हायला नाही पाहिजे, असं व्हायला नाही पाहिजे. आणि असं बरं का, आमचे बाहेर मुलं येत ना चौकशी करणार, काही ठिकाणी सुद्धा हाच प्रॉब्लेम आलेला आहे, घराच्या पुढच्या बटनाच प्रॉब्लेम आलेला आहे काही गावामध्ये. तुम्ही आता तुम्ही पत्रकार, तुम्ही आणखीन चौकशी करू शकता तसं काही नाही. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, SN मीडिया, श्रीगोंदा.